आज आपण बाटलीमध्ये सुंदर असं पाण्याचं कारंजे तयार करूया. त्यासाठी आपल्याला एक बॉटल लागणार आहे आणि एक मोठी सिरिंज आणि पाणी. हे पिस्टन आपण ओढूयात. बघा किती सुंदर कारंजे मिळते आपल्याला. कारंजाची आपण तयारी करूयात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे छोटी आणि मोठी सिरिंज, प्लास्टिकची बॉटल आणि त्याची कॅप. प्लास्टिकची नळी बॉटलच्या जागणाला एकदम इथे घट्ट बसून घेऊयात. इथनं लिकेज होणार नाही याची आपण काळजी घेऊयात. बाटलीचं झाकण आपण या बाटलीला घट्ट लावून घेऊयात. आता आपण प्लास्टिकच्या नळीच्या दुसऱ्या बाजूला मोठी सिरिंज लावून घेऊयात. आता आपण ही छोटी सिरिंज बाटलीच्या तळाशी बसवूयात. आता कारंजासाठी आपल्याला लागणारी ही असेंब्ली तयार झालेली आहे. तयार झालेल्या असेंब्लीचं हे सिरिंज आपण या पाण्यामध्ये बुडवूयात. सिरिंजचं पिस्टन आपण मागे हळूहळू खेचूयात आणि बघा बाटलीमध्ये काय दिसतंय. किती सुंदर कारंजं झालं ना तयार. जेव्हा आपण सिरिंजचं पिस्टन मागे ओढत असतो तेव्हा बाटलीमध्ये हवेचा दाब कमी होतो आणि त्यामुळे ग्लासमधील रंगीत पाणी सिरिंजच्या सहाय्याने बाटलीमध्ये कारंजाच्या स्वरूपात उडू लागतं. या असेंब्लीमध्ये आता आपण इथे सुईच्या जागी बॉलपेनची रिफिल टाकलेली आहे. ही असेंब्ली घेऊन आपण पाण्यामध्ये ठेवूयात. रिफिलचं जेट हे इंजेक्शनच्या सुईच्या मानाने मोठं असल्यामुळे आपल्याला इथे जास्त प्रमाणात पाणी बॉटलमध्ये खेचताना दिसते आणि त्यामुळे मोठं असं कारंज इथे दिसतं आहे. आहे की नाही मज्जा. हे कारंज आपण घरच्या घरी अगदी सहजपणे करू शकतो. ही एक आपण मोठ्या तोंडाची बॉटल घेतलेली आहे. या बॉटलमध्ये आता आपण ही मोठी सिरिंज आत बसवून घेऊयात. ही आपण एकदम आतमध्ये घालूयात. या असेंब्लीमध्ये आपण बॉटलच्या खालच्या बाजूला सिरिंजच्या ऐवजी बॉलपेनची रिफिल वापरलेली आहे. बघा किती सुंदर कारंजं मिळते आपल्याला.